दरवाजे ते आहे आई तुझा पुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोड माझा आता हळूच पाहना आई तुझा पुढे मी आहे अजून तान्हा 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 म्हणजे लहान मूल तान्हा म्हणजे लहान मूल लहान मूल जे लहान मूल असतं त्याला म्हणतात तान्हूल किंवा तान्हा कवी म्हणतात की आई म्हणजे मातृभूमी मी तुझ्या पुढे अजूनही लहान आहे अजूनही लहान मूल आहे आणि शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा शब्दात आलेला आहे पान्हा पान्हा म्हणजे अंगावरील दूध बघा बालमित्रांनो आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये आपण बघत असतो की आई लहान बाळाला तिच्या अंगावरचं दूध पाजत असते आणि अमृत तुल्य अमृताहूनही थोर आई तुझे उपकार असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आई आपल्या गर्भामध्ये लहान बालकाचा विकास घडवत असते त्याचा जन्म झाल्यानंतर ती बाळाला अंगावरील दूध पाजत असते आणि त्या अंगावरील दुधाला पान्हा असं म्हणतात आणि हा खूप मोठा शब्द आहे बघा आपण आपल्याला जेव्हा आपण परिसरात वावरत असतो त्यावेळेला गाय वासरू तुम्ही पाहिलं असेल बघा बकरी असते बकरीचं पिल्लू असतं आणि जेव्हा ती गाय चरून येते आणि तिचं जर लहान वासरू घरी असेल तर ते पळत पळत आईजवळ जातं आणि आईचं दूध प्राशन करतं आणि कवीला असं म्हणायचं आहे की मातृभूमी ही आई समानच आहे आणि जसं आईचं अंगावरील गोड दूध पिऊन भरण पोषण बाळकाचं होतं आणि तो एक चांगला व्यक्ती होतो तो पुढे वाढत जातो आणि तसंच आपल्या ज्या मातृभूमीच्या जमिनीमध्ये जे काही धान्य उगत आहे ज्या मातृभूमीच्या आजूबाजूचे जे झाडं आहे मातृभूमीवर त्याच्यातून जो ऑक्सिजन आपल्याला मिळत आहे आपल्याला पाणी देते मातृभूमी आपल्याला अन्न देते आपल्याला अन्न वस्त्र निवारा ह्या सर्व गरजा मातृभूमी पूर्ण करत असते आणि म्हणूनच कवी म्हणतात की आई प्रमाणेच मला माझी मातृभूमी आहे आणि त्याप्रमाणे आईच्या दुधात गोडवा असतो तसंच माझ्या मातृभूमीच्या या परिसरात या पर्यावरणाने मला दुधासमच माझं भरण पोषण केलेलं आहे आणि आई तुझे उपकार मी कसे फेडू हे मातृभूमी तुझे उपकार मी कसे फेडू पुढचं कडवं आहे आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे ना जन्माचा अर्थ आला बघ व्यथा व्यथा म्हणजे मनाची स्थिती मग ती मनाची स्थिती कशी असेल आनंदी असू शकते दुःखी असू शकते तर आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला व्यथा म्हणजे इथं कवीला असं म्हणायचं आहे की माझी जी मनाची स्थिती आहे ती मी काय वर्णू की तुझ्याच मुळे माझ्या या जन्माच अर्थ आला आहे माणसाची किंमत आधी विचारलं तर तुझं नाव काय तू कुठे राहतोस आज जर आपण परदेशात गेलो तर आपण कुठले नागरिक आहोत बघा आपल्या पुढे एक जिवंत उदाहरण आहे स्वामी विवेकानंदांचं आणि ते शिकागो परिषदेत गेले आणि त्यांनी सांगितलं बोलत असताना ते म्हणाले की माझे बंधू आणि भगिनींनो जगातल्या सर्वांना त्यांनी बंधू आणि भगिनी मानलं आपण बघतो संत ज्ञानेश्वर पसायदानातून काय सांगतात की आता विश्वात्मके देवे म्हणजे ते विश्व म्हणजेच माझं आहे आपले जे भारतीय संत आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्याला हीच शिकवण दिलेली आहे की फक्त माझी मातृभूमी नाही तर हे जे अनंत पूर्ण जग आहे तेच जणू माझं आहे ही शिकवण आपल्याला आपल्या भारतीय संतांनी दिलेली आहे आणि मग कवी म्हणतात की माझ्या जन्मास तुझ्यामुळे अर्थ आलेला आहे कारण कोण ओळखतो मला कोण ओळखत होतं मातृभूमी मी भारताचा नागरिक आहे आणि तुझ्यामुळे माझ्या जन्माचा अर्थ आला आहे तर आपण आज दोन हे कडवे शिकत आहोत की आई तुझ्या पुढे मी आहे अजून त्यांना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहता आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला आणि मातृभूमी
या मातृभूमीच मुळेच आपल्या जन्मास अर्थ आलेला आहे आणि ह्या अर्थ आपल्या मातृभूमीने दिलेला आहे आणि आपल्यावर अवलंबून आहे आता की आपण कसं जगावं आणि इतरांनाही कसं जगू द्यावं. जग आणि जगू द्या ही आपलं एक आपण पूर्वीपासून म्हणत आलेलं वाक्य आहे, परंतु आज आपल्याला असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की जगू द्या आणि तेव्हाच आपण चांगल्या प्रकारे जगणार आहोत. आणि म्हणून ह्या कवितेच्या ज्या ओळी असतात त्याच्यातला भावार्थ हा खूप मोठा असतो. कवी फक्त लिहायचं म्हणून लिहित नसतो तर त्याच्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला असतो. मग ह्या कडव्यांमधून आपल्याला हा अर्थ कळालेला आहे.